हॅलो स्टुडंट्स, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यंकटी तांडा, केंद्र खडका, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. आज दिनांक 28 जुलै 2024, आपल्या शिक्षण सप्ताहाचा शेवटचा दिवस. बघा, आजच्या या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, समुदायाच्या सहभागातून तिथी भोजनाचं आयोजन करायचं होतं. तर या ठिकाणी बघा, आमच्या गावातील विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही बघत असाल की या तिथीभोजनासाठी आमच्या शाळेतील जवळपास सर्वच पालकांनी हे तिथीभोजन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, नारायण पवार यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणलेले समोसे, सर्वांनी जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर रामेश्वर चव्हाण यांनी आपल्या मुलांसाठी दिलेले फरसान, जोरात टाळ्या वाजवायच्या. त्याच्यानंतर रमेश राठोड यांनी आपल्या मुलांसाठी आणलेली आहे जिलेबी. मनोहर जाधव यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणलेली आहे सोनपापडी. बालासाहेब राठोड यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे खाऊ म्हणून पेढे. विठ्ठल राठोड यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी दिलेले गुलाबजामुन. अनिल जाधव यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणलेले बुंदीचे लाडू. त्यानंतर दुसरे अनिल जाधव यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणलेले पोहे. राजेश राठोड यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणलेले गुलाबजामुन. आणि लहू जाधव यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणलेले भजे. बघा, या ठिकाणी तुम्ही बघत असाल की आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सर्व साहित्य घेऊन आलेले आहेत. थोड्याच वेळानंतर आपण हे सर्व विद्यार्थ्यांना वाढून त्या सर्व पदार्थांचा या तिथी भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. घ्यायचंय ना? त्यानंतर परमेश्वर चव्हाण यांनी देखील आपल्या विद्यार्थ्यांसाठी दिलेले फरसान. बघा, काल सर्व माता भगिनींना मी आवाहन केलं होतं की तुम्ही आमच्या शाळेसाठी काहीतरी मदत करा, आणि या ठिकाणी प्रत्येकाने भरभरून असा प्रतिसाद दिलाय. सर्वांनीच शाळेमधील विद्यार्थ्यांना निधी भोजन या ठिकाणी दिलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी छान प्रकारे सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाबरोबरच आज आणखी एक नवीन कार्यक्रम म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस होता. गेल्या वर्षी आम्ही शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं होतं. यावर्षी शैक्षणिक साहित्य वाटप करावं असा विचारही होता, पण आपण आता जून जुलैमध्ये सगळे पालक आपापल्या मुलांना वह्या पेन देतात, मग त्याच्यामुळं आपल्या शाळेमध्ये गट्टू पण झाले, मुलांना खेळाचं काही साहित्य नव्हतं. म्हणून या ठिकाणी आम्ही आपल्या शाळेतल्या मुलांना हा खेळासाठीचा बॉल आणि बॅडमिंटनची एक किट या ठिकाणी दिलेली आहे. आणि याच्या वाढदिवसाची एक आठवण म्हणून आपल्या शाळेला फणसाचं झाड या ठिकाणी आपण आज या ठिकाणी लावणार आहेत. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी वृक्षारोपण करूया.